अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वसंत व्याख्यानमालेत ज्येष्ठ समीक्षक सुलभाताई तेरणीकर यांनी चौथे पुष्प गुंफले. माझ्या चंदेरी आठवणी या विषयावर त्यांनी रसिकांशी दिलखुलास संवाद साधला. सगळे दिग्गज मंडळी आहेत, तर या कुटुंबियांविषयी हृदयनाथजींपासून तुमची सुरुवात झाली, त्यांच्यामुळे लता मंगेशकरांपर्यंत तुम्ही पोहोचला, आशा भोसले हे नाव आहे याच्यातलं, याविषयी सांगा. त्यांच्या आठवणी म्हणजे त्यांना भेटल्यानंतरच्या आठवणी. अतिशय म्हणजे जीवनात एक अतिशय पत्रिकेचा एक अतिशय भाग्यकारक योग ज्याला म्हणतात तो म्हणजे सर्व मंगेशकर कुटुंबियांची माझी भेट. मी त्याच्यापूर्वी थोडंसं सांगते की ज्याला मी अगदी लहानपणापासून रेडिओ आणि गाणं ऐकत होते. माझ्या वडिलांच्या घरी एक चांगला संग्रह असायचा गुरुदेवांचा, आणि मला गाण्याची आवड म्हटल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे मला काय म्हणतात सोडतच नाही एखाद्या माणसाला जा काय करायचं म्हटलं, पण मी माझी केस थोडीशी हाताबऱ्यांची ही गाणं अतिशय मनापासून आणि सतत ऐकायची. आणि त्याचा परिणाम असा की मला अगदी लहानपणापासून लता मंगेशकर या नावाचे ज्याला ऑब्सेशन म्हणतात एक कमालीचं एक हे असायचं की आपण लता मंगेशकर आणि त्यावेळेला असं की आता तुम्हाला टी व्हीवर त्या दिसतात, तर पूर्वी ही मॅगझिन पण आम्ही काही बघायची नाही लहान असताना, पण तुम्हाला लताबाई दिसतात कशा, त्यांचा आवाज कसे गद्य बोलतात, कशा बोलतात काहीच माहिती नाही. पण असं वाटायचं की काय आपण कधी त्यांना भेटू. सुलेखाने माझ्या मावशीचे यजमान गजेंद्रगडकर अरविंद गजेंद्रगडकर हे आम्हाला त्यांना की माझं वेळ माहीत होतं, आणि मी लताबद्दल सगळं काही म्हणजे तुम्ही लहानपणी मुलांना प्रश्न विचारतात अरे याचं उत्तर दे, हां तसं मला जर विचारलं हां हे गाणं कुठलं हां हे चंपाकलीमधलं गाणं शैलेंद्रजी दिलं त्याचं सगळी गाणं कायच मी लहानपणी सगळ्याची हां त्याच्यासारखं मुखोद्गत झालं होतं म्हणजे आपला शाळेचे अभ्यास सोडून हे सगळं पण त्यामुळे असं झालं की माझ्याकडे लता मंगेशकर ह्या नावाच्या भूती जे काय आहे हां म्हणजे त्यांचे साहित्य वगैरे नाही पण गाण्याचं मात्र सगळं माहीत होतं. तर त्यांना अरविंद गजेंद्रकरांना हे माहीत होतं तेव्हा आम्हाला किती बहिणींना मी त्याही गोष्टीला आता 50 वर्ष झाली आम्ही तसे लहान होतो त्यावेळेला, तर ते आम्हाला पुण्याला लताबाईंना भेटायला घेऊन गेले ती माझी पहिली भेट. त्या वेळेला लताबाई अक्षरशः असं मी वर्णन करेन आणि त्या सळसळत्या नागिणीसारख्या होत्या इतक्या प्राऊड करून होईल. आणि त्यावेळेला मग हृदयनाथ उषाताई होत्या, हृदयनाथची होते उषाताई मेघनाताई, पण त्यावेळेला मी कॉलेजची विद्यार्थिनी होते, मी त्यांच्याबद्दल त्यांच्याशी काही बोलले नाही आणि थोडीशी त्यांच्यासोबत काही बोलू शकले नाही, फक्त मी त्यांना थरथरत्या हाताने एक फूल दिलं. हां तर माझ्या बहिणींनी सांगितलं की अहो हे फूल झाला ना त्यांनी सांगितलं आणि एवढी मोठी त्यांची बहिणी आम्हाला कळू शकली. पण त्यानंतर मात्र मी लता मंगेशकर ह्या नावाचा असा एक ध्यास घेतला की त्यांच्याबद्दलचं सगळं माझ्याकडे मी जमा करत गेले अकाउंट झालं. 67 साली लता गौरव ग्रंथ निघाला होता तो जवळजवळ माझा झाला, आणि मग नंतर बरीच वर्षांनी जेव्हा त्यांची मुलाखतीचा प्रश्न आला तो असा आला होता की खरं त्यांनी 86 साली एक छोटं आर्टिकल लिहिलं होतं तेव्हा त्यांनी लोक म्हणाले की मी हृदयनाथांना भेटा, तर बाळासाहेब आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणतो, तर त्यांना अतिशय आवडलं माझा लेख त्यांच्यावर मी मुलाखत लिहिली आणि एके दिवशी त्यांनी मला बोलवून घेतलं आणि साक्षात लताबाईंसमोर सुरू केलं. त्यावेळेला जी काय गाळण उडाली आहे माझी मला एक शब्द सुचेल मला म्हणजे त्यांनी आम्हाला जेवायलाही बोलवलं आणि समोर लताबाई आणि इथे आधी म्हटल्यानंतर मला काही आधीच माझं पोट भरलं होतं आनंदाने, फक्त त्यानं रवींद्रनाथांनी एक सांगितलं की ह्या बाईंना आपल्या बद्दलची चांगली आणि तेच माझं क्वालिफिकेशन होतं नाही तर बाकी काही नव्हतं.
मग पुढे असं येऊ लागलं की मी दादांच्या कडे मी त्यांच्या कुटुंबियांशी परिचित झाले. 1990 साली त्यांनी मला बाळासाहेबांनी सांगितले की तुम्ही दिदींची आठवणी त्यांच्या लिहा. आणि मग मी त्यावेळेला मुंबईतच होते, मोठी निमित्त ते लताबाईंच्याकडे गेल्यानंतर पहिल्यांदा असं प्रसंग होतो की त्यांनी इंटरॅक्शन करणार होतं, बोलणार म्हणून. लताबाई मी नेहमी तेव्हा मुंबईत नोकरी करत होतो. लताबाईंनी पुढे चहा आणि खाण्याचे छोटं म्हणजे खा मग बोला. तर मला इथं म्हणजे आपल्याला रिलॅक्स केलं पण तरी माझी पुढचं काही नाही. त्यावेळेला असं होतं की त्यांनी मला त्यांच्या वडिलांच्या आठवणी सांगणार होत्या. त्यांच्या वडिलांच्या दिनानाथांच्या पुण्यतिथी त्याच्या त्यांनी जे अनेक वर्ष करतात तर त्या एकदम म्हणायला मी जरा ब्लाइंड झाले. खरं लता मंगेशकर या जगातल्या अतिशय उत्कृष्ट मुलाखत देणारी व्यक्ती आहे. त्यांच्याकडे मुलाखत द्यायला घ्यायला जायचं तर तुम्ही 100% तयारी केली पाहिजे. तुम्ही असं कधीच म्हणजे तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे म्हणजे अतिशय अलर्ट असतात. तुमचे प्रश्न, तुमचा हावभाव, तुम्ही काय बोलताय, तुमचं तोंड काय, हे सगळं बघत असतात. असे अनेक लोक आहेत सिनेमामध्ये, सिनेमा क्षेत्रात. अनिल विश्वास तुम्ही म्हणजे एखाद्या सिनेमासारखे लोक आहेत ते. तुम्ही काय बोलताय, तुमची भाषा कशी, तुम्ही टोन काय, सगळं असतं. तर अशा तऱ्हेने मी दिदींनी पहिल्यांदा मला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीचं नाव होतं मी लता दीनानाथ मंगेशकर असं नाव. त्याच्या मुलाखती त्यांना काही लाईन झाल्या म्हटलं तुम्हाला जे वाटायचं सांगा. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही 41 साली पुण्यामध्ये खजांची स्पर्धा होती, खजांची नावाचा सिनेमा होता त्यांच्या गाण्याची, त्या म्हणाले माझे वडील म्हणाले की तू स्पर्धेत बाकीत आहेस पण माझं नाव खराब करायचं नाही. त्यामुळे मी घाबरले होते. आणि मग असं रंगमंचावरती एक मुलगी येत होती, स्पर्धक येत होते, म्हणाले की प्रेक्षकांना थोडासा अंधार होता म्हणून मी आले. आणि अशी पद्धत होती की आपलं नाव सांगायचं आणि गाणं गायचं. त्या लताबाईंनी सांगितलं, त्यांनी गेले आणि म्हणाले मी लता दीनानाथ मंगेशकर. तर त्या म्हणाल्या एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला कारण वडिलांचं नाव मोठं होतं. आणि मग पण मी जी काही जी गायले तर बक्षीस मिळवलं झालं असे ती आठवण त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग मंगेशकर कुटुंबियांशी परिचित झाले. उषाताईंची पण एक मुलाखत घेतली. त्यांच्या घरातली प्रत्येक व्यक्ती हे स्वयंभू साम्राज्य. प्रत्येक व्यक्ती म्हणजे अगदी राधा सुद्धा त्यांची मुलगी किरणी लहानपणापासून पाहिलेला अतिशय बुद्धिमान माणसं आहेत, लोकांना ओळखणारी आहेत, समाजातलं जाणणारी आहेत. आणि फक्त एकच प्रसंग असा आला की मी आशाताईंना भेटले नव्हते. तर त्या मंगेशकरांच्याच पैकीच एक व्यक्ती आहे. बरोबर.